कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 29 सप्टेंबरच्या भागात जासूस सत्यवाच्या घरी जाऊन मामांसाठी लाडूचा डबा देते, तेव्हा गंगू दुःखी होत बाळू सगळ्यांचा झाला पण आमचाच नाही झाला असं म्हणते। त्या ऐकून जासूस त्यांना त्यांच्या कठीण काळात मामांनी नेहमीच साथ दिल्याचं सांगते। त्यावर गंगू, तुमचं खरं असेल पण आमचा जो आधार होता तो निघून गेला आणि मागे वळूनही नाही पाहिलं, आता सत्यवाने कोणाकडे बघत जगायचं असं म्हणते। ते ऐकून जासूदही त्यांना मामा आणि सत्यवाने एकत्र यावं, चांगला संसार करावा असं वाटत असल्याचं सांगते, पण सत्यवाने कधीच ती आज सोडल्याचं म्हणते। तरी आई पुन्हा मामांशी बोलणार असल्याचं ती म्हणते। ते ऐकून जासूदही त्याला दुजोरा देते। इथे दादू, धना आणि गणाला मामा आणि आई जे बोलले त्याकडे जास्त लक्ष न देता तळावर राहून सेवा करायला सांगतो। सेवा केली की त्याचं फळही उत्तम मिळतं असं म्हणतो आणि तो त्यांना माधवरावांचं उदाहरण देतो। इथे माधवराव मुंबईला जात असतात तेव्हा त्यांची बायको, मुंबई म्हणजे मायानगरी आहे, तिथे जपून राहा आणि कामाकडे आणि तुमच्या गायनाकडे लक्ष द्या असं म्हणत, यापुढे आपल्या संसारासाठी तुमचं काम चालू राहणं गरजेचं आहे, नाहीतर आपलं काही खरं नाही असं दुःख व्यक्त करते। ते ऐकून माधवराव आता आपले चांगले दिवस चालू होणार असा विश्वास तिला देतात। इथे मामा खूप शांत असतात म्हणून सगळेच जण त्यांना विचारत असतात। तेव्हा मामा म्हणतात की मी बोलत नाहीये याला काही कारण आहेच, पण जे होणार आहे ते काही कळत नाही असं म्हणतात। इथे सरला मामांच्या तसबिरीसमोर उभं राहून मैयप्पांना लवकर बरं वाटू दे आणि तुम्ही त्यांना भेटायला या अशी प्रार्थना करते। मालिकेच्या आगामी भागात गंगू आणि सत्यवा मामांच्या तळावर पोहोचतात पण तिथे मामा नसल्याने त्या बऱ्याच वेळ बसून राहतात। त्यावर सत्यवा पुन्हा वैतागते आणि भीमादादाने आपण येणार असल्याचा सांगावा दिलाच असेल असं म्हणते। आता मामा सत्यवा आणि गंगूताई समोर येतील का, ते वडिलांना भेटायला तयार होतील का, हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज।